प्रथम तर खरं म्हणजे अशा पद्धतीची घटना होणं हे निश्चितच कोणालाच भूषणावं नाही आहे, गावाला नाही आहे, मतदारसंघाला नाही आहे. पण विनाकारण मला वाटतं याच्या पाठीमागची भूमिका घटनेची वेगळी आहे. याला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न होतो आहे, परंतु स्थानिक काही प्रश्नामुळं या घटना झाली आणि त्याचा आता विपर्यस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. मला वाटतं आता शांतता आहे गावामध्ये आणि ह्यातून आता आपण जातीय सलोखाचा जरी विषय जरी म्हटलं तरी ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले ते सुद्धा आमचे दलित बांधव आहेत. म्हणजे दोन्ही बाजूला तीच मंडळी आहे. एक छोट्या एका अतिशय सोशल मीडियाच्या माध्यमातून या गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबाच्या महिला भगिनींवर जे अश्लील लिखाण केलं गेलं त्याची एक ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती समाजामधली आणि त्याचं रूपांतर ह्या अशा पद्धतीच्या घटनेमध्ये घडलं आहे. मात्र ज्या पद्धतीने कायदा हाती काय तुमच्या यामध्ये सुद्धा नाही. आता जवळजवळ 71 लोकांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे, काही अज्ञान व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेले आहे. आता पोलीसही चौकशी करतायत त्याच्यात प्रत्यक्ष किती लोकांचा सहभाग होता, काय होता आणि किती याच्यामध्ये खरं कोण दोषी आहेत हा चौकशीचा भाग आहे. याच्यात सगळे 71 लोक त्यामध्ये सहभागी होतात असं नाही आहे, पण चौकशांती जे निष्पन्न होईल त्याची कारवाई होईल. कुठेतरी यामध्ये राजकारण पण होताना दिसते. भुजबळांनी असं म्हटलंय की तिथे समाजावर अन्याय झाला आणि कारवाई करावी वगैरे. तुम्ही आरक्षणाबद्दल बोलल्यामुळं तुमच्या मतदारसंघात ते लक्ष नाही. खरं म्हणजे माझी तीच आपले भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची आवश्यकता म्हणजे त्या मला म्हणजे प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती मला, कारण वस्तुस्थिती वेगळी आहे. मला वाटतं की म्हणजे काही मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात किंवा OBCच्या आरक्षणासंदर्भात त्यांचे जे वक्तव्य आहे ते त्याच्याबद्दल जे काही प्रतिक्रिया दिले यापूर्वी आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत, पण त्याचा याचा संदर्भ लावणं चुकीचं आहे. वस्तुस्थिती त्यांनी खरं माहिती घ्यायला पाहिजे कोणतंही भाष्य करण्यापूर्वी. सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून असा सगळा उद्रेक होतो, फक्त हा नगर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र होत राहतो. नाही आता एवढ्या मोठ्या लोकशाही आणि वाटतं तंत्रज्ञान प्रगत असणाऱ्या अमेरिकेतसुद्धा याच्यावर डिबेट झाला आहे. सोशल मीडियाच्या परिणामाचा काय समाजावर परिणाम होतो, सामाजिक व्यवस्थेवर काय परिणाम होतो. आपल्याकडे तर आपण या सगळ्या व्यवस्थेला नवीन आहोत. मागच्या 10 वर्षाचा आपला प्रवास आहे फक्त सोशल मीडियाचा. निश्चितच ज्या घटना सोशल मीडियावर सारख्या त्या प्रतिक्रिया उमटत राहतात त्याच्यावर बंधन आणण्याची आवश्यकता आहेच आहे. आता शेवटी पुन्हा फ्रीडम ऑफ द प्रेस आहे, लोकांच्या भाषण तुमच्या काय होतं आपण त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा अन्न वगैरे असे काही म्हणणारे लोक आहेत, कारण आपल्याकडे विचारवंतांची संख्या कमी नाही आहे. गावागावात जे अवैध धंदे वाढत चालले त्यातून कुठेतरी पैसा येतो आणि त्याच्यातून हा सगळा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली, काय ठोस भूमिका त्याबद्दल काहीतरी नाही? असं आहे की या बाबतीमध्ये कोणाच्याही मनामध्ये संदेह नाही आहे की अवैध धंदेविरुद्ध कारवाई होणं झालीच पाहिजे. ती थोडी त्याच्यामध्ये शिथिलता आली की मग असे प्रश्न उद्भवतात, हरामाचा पैसा येणं, वाममार्गानं पैसा मिळवणं आणि ते बुडभर लोक मिळवतात पैसे ते आणि ते गावाला समाजाला विठील धरतात. या प्रकाराविरुद्ध प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्याच पद्धतीने सूचना आता आपण दिलेल्या आहेत. 71 लोकांची जी आरोपींची यादी आहे त्याच्यात मागासवर्गीय समाजाच्या लोकांची नावं आहेत, तर ही ॲट्रॉसिटी सरकार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाही आता म्हणून तो चौकशीचा भाग आहे ना की त्याच्यात कोण दोषी आहेत, कोणत्या पाठीमागचे कोण कोणी त्यामध्ये विशेष पुढाकार घेतला ते एकदा चौकशी आणि मग आपोआपच कारवाई सुरू होईल. दूधदारासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितलंय की दूधदाराचे आंदोलन सुरू आहे सगळं, मात्र केवळ बैठकींचं फोटो सेशन केलं जात आहे, दुग्ध विकास मंत्र्यांना त्यात अपयश आलंय. नाही आता असं आहे की बाळासाहेबांचा स्वतःचा दूध संघ आहे, अमृत सागर अमृत वाहिनी काहीतरी संघ म्हणतो दूध संघ आहे.
तर त्यांनी एक नवी परंपरा कायम करावी लोकांना 35 रुपये लिटरनं भाव देऊन, त्यांना कोणी थांबवलं आहे? तर असं आपल्या ताब्यातल्या संस्था ज्या आहेत, जसं आता ऊसाच्या दराचे प्रश्न होते, ती आम्ही प्रवरणी कोंडी फोडलीच आहे, 3000 रुपये आपण दिला पहिला दर. तसं ऊस दुधाच्या दरामध्ये सुद्धा त्यांना आता संधी आहे, त्यांनी 35 सोडून 40 रुपये भाव द्यावा ना, कोण थांबवलं नाही त्यांना. दूध दराबाबतीमध्ये विनाकारण राजकारण करण्यापेक्षा आता मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक बोलवलेली आहे, आत्ताच मी त्यांच्याशी बोललो आहे. मंगळवारी बैठक बोलवलेली आहे, सगळ्या प्रमुख दूध संघाच्या प्रतिनिधींना आपण बोलवलं आहे, सहकारी खाजगी त्यांना बोलवलं आहे. आज दुधाच्या बाबतीमध्ये विशेष करून दूध मुक्तीचे दर जे जागतिक बाजारात पडलेले आहेत किंवा बटराचा भाव जो आहे तो पडलेला आहे, आणि त्यामुळं दुधाचा उठाव होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला उत्पादकांना मागे माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळी हरिभाऊ नाना बागडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, त्यावेळी एक निर्णय सरकारने घेतला होता. मग तसा निर्णय आपण करायचा का? सविस्तर चर्चा मंगळवारी माननीय मुख्यमंत्री समितीत होती. कांद्याला भाव मिळत असतानाच अचानक निर्यात बंदीचा आदेश आल्यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे दर गिडगिडले, आणि आज राज्यभर कांद्यासंदर्भात आंदोलन केले जात आहेत. कुठेतरी एक ठोस धोरण, हमी भावाचं धोरण यात राबवलं जात नाही, काय म्हणाले? नाही, कांदा निर्यातीच्या बंदीच्या मध्ये सुद्धा आता चर्चा झाली आमच्या आज. खरं म्हणजे हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ आपण जे करतो बऱ्याच वेळा, त्यातून काय होतं की जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा आपल्या देशाच्या निर्यातीबद्दलचे धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आता कांदा निर्यातीची बंदी झालीनंतर आपण जे कांद्याचे भाव कोसळले, त्याचा परिणाम शेतकऱ्यावर झालेला आहे. म्हणून तातडीनं माननीय मुख्यमंत्री समवेत मी चर्चा केलेली आहे, आणि ते स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांशी बोलणार होते आज, आणि आपल्या महाराष्ट्राचे खासदारांचे एक शिष्टमंडळी संबंधित मंत्र्यांना भेटून ही निर्यातबंदी उठवली गेली पाहिजे अशा प्रकारची विनंती आपण करणार आहोत. नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावरती दिसले, आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी असं ट्विट केलं की त्यांना लगेच महायुतीमध्ये स्थान देऊ नये, विरोधक त्यावरती टीका करत आहेत. कसं बघतं या विरोधकांच्या टीकेकडे, किंवा तुम्हाला काय वाटतं नवाब मलिकांच्या? नाही, तर पक्षांनी ऑलरेडी आमच्या नेते देवेंद्रजींनी एक भूमिका त्यामध्ये स्पष्टपणे मांडलेली आहे, त्यापेक्षा वेगळी भूमिका काय असतात? नवाब मलिकांना जो जामीन दिला आहे तो प्रकृती अस्वास्थ्याचा दिलेला आहे, मात्र त्या ठणठणीत असून फिरतायत असं दिसतंय. कुठेतरी जामीनाचा ते गैरवापर करत असा आरोप होतो. आरोप लोक करत राहतात. शेवटी न्यायालयाने घेतलेला निर्णय येतो, त्याच्यावर आपण भाष्य करणं चुकीचं आहे. सर, इगतपुरीमधले ना काही कातकरी समाजाचे जे लोक आहेत ते न्यावशामध्ये डांबून ठेवल्या संदर्भात आत्ता विधान परिषदेमध्ये आत्ता स्थगन प्रस्ताव मांडला गेला आहे, आणि त्याला पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी झालेली आहे. नाही, ती माहिती आता माझ्याकडे नाही, तातडीनं मी आता पोलीस अधीक्षकाकडून माहिती घेतोय. पण तसं असेल तर काय वस्तुस्थिती आहे? दाखल झाला आहे, आरोपी अटक झालेले आहेत. जर तिथल्या पोलीस अधिकाऱ्याकडून निष्क्रियता जर सिद्ध पुढे असेल की त्यांच्या लापरवाहीमुळं जर अशा पद्धतीचे गुन्हेगाराला संरक्षण मिळत असेल, तर निश्चितपणे निलंबनाच्या सूचना देण्यात येतील.